अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 188वी जयंती। पाळधी गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या आणि कन्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले। याबरोबरच जामनेर सारख्या निमशहरी परिसरामध्ये मोठ्या हिंमतीने पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या महिला रिपोर्टरांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईंच्या जीवन कार्यावर त्यांचे विचार सुद्धा व्यक्त केले। कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुद्धा कोणताही नवीन जो विचार आहे समाजाला पटकन पटत नाही आणि तो रुजवणे, तसंच स्त्रियांना शिक्षणाचं द्वार उपलब्ध करून देण्याचा नवीन विचार सावित्रीबाईंनी फुलेंनी आपल्या समाजात रुजवला। त्यांच्या कार्याची महान जी संपूर्ण गाथा आहे ती आपले विद्यार्थी त्यांच्या भाषणातून आपल्याला सांगत आहे। प्रथम चौथीचे विद्यार्थी, हा पाय बघ, सावित्रीबाई ज्योतिराव फुले वॉच एन इंडियन सोशली फाउंडेशन लिफ्ट एंड पोएट। शी इज द रिगार्डेड एंड द फर्स्ट लेडी टीचर ऑफ इंडिया अलॉन्ग विद हर हस्बंड ज्योतिराव फुले। शी प्लेड एन इम्पोर्टेंट रोल इन इम्प्रूविंग वुमन राइट्स इन इंडिया अलॉन्ग विद हर हस्बंड फाउंडेड द फर्स्ट गर्ल स्कूल इन पुणे and Bhilewala. 1848 she worked to abolish discrimination and unfair treatment of people based on caste gender. She is regarded as an important figure of the social reform movement in Maharashtra. Jai Hind. My name is Swapnil Kadwa Bhai. My school name is JP School Paradi. The lamp of education that you lighted so many years is enlightening millions of you daughters today. For the respect of today's woman, even dirt thrown on you, even risking your life, but you never let ambition turn impure, but you never let chauvinist society. Today every woman of India salute you constituents taking your information. फुले भारत की प्रथम महिला शिक्षा समाज सुविधा कार्य मराठी कायदी थी। उन्होंने अपने पति समाज सुविधा कौर ज्योतिराव गंगराव फुले के साथ मिलकर सीओ को आधार एवं शिक्षा के लिए कार्य किया। सावित्रीबाई भारत की प्रथम विद्यालय में प्रथम शिक्षिका थी। 1852 में उन्होंने अच्छी बालकियों के लिए एक विद्यालय की स्थापना की। सावित्रीबाई ने अपने जीवन को एक मिशन की तरह दिया जिसका उद्देश्य विधवा विवाह छुआछूत मिटाना था। जय हिंद। देवेंद्र गोरे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनांनी येथे जमलेले माझे बालमित्रांनो, मी तुम्हाला सावित्रीबाईंबद्दल काही दोन चार शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती। ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास म्हणून म्हणावे का? असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात नायगाव येथे देवासे पाटलांच्या कुटुंबात झाला। अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। 1848 मध्ये पुणे येथील भिलेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। 1 जानेवारी 1848 मध्ये पहिली स्त्री शिक्षिका होण्यात मान पटकावला।
सावित्रीबाईंच्या अंगावर लोकांनी मुलींसाठी शाळा नको म्हणून शेण विष्ठा चिखल टाकून त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला। तरीही सावित्रीबाईंनी फुलांचा वर्षाव म्हणून सण करून त्यांचे कार्य सुरू ठेवले। सावित्रीबाईंच्या सोबत एक शिक्षका सहकारी होत्या, पतिमा शेख असे त्यांचे नाव होते। पुढे सावित्रीबाईंनी बालविवाह, सतीप्रथा, जातीभेद, कर्मकांड यांचा धिक्कार केला आणि विधवा पुनर्विवाह व एक ईश्वरवाद यांचा पुरस्कार केला। अस्पृश्य समाजासाठी घरातील पाण्याचा हौद त्यांनी खुला करून दिला। पुढे पुण्यात प्लेगची साथ आली आणि एकेका लहान बालकाला आपल्या खांद्यावर नेले आणि त्यांना प्लेगची लागण झाली। रात्रंदिवस चंदाला सभा जिजाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई 10 मार्च 1897 मध्ये त्यांच्यावर काळाने जरब घातली आणि त्यांचे निधन झाले। अशा ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या क्रांती ज्योतीला माझे शतशः नमन। जय हिंद। आज दिनांक 3 जानेवारी 2018 दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आम्ही शाळेत व कनिष्ठ महाविद्यालय सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतो। माझ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला मी तुमचा बराच वेळ घेणार आहे, कारण बरेच विद्यार्थी सावित्रीबाईच्या जीवनावर बोलणार आहेत, तर मी काही त्याच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगत आहे। कृपया लक्ष द्यावे। आपला भारत देश जेव्हा इंग्लंडच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रींना मुलींना कसली सोय उपलब्ध नव्हती। शाळेत मुलींना कुणी पाठवत नव्हते। अशा काळात शिक्षण म्हणजे उपभोगाची वस्तू समजायची। चूल चूल हीच भूल हीच तिच्या नशिबीवरती नशिबी होती। परंतु महाक्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत 1800 लग्न केले। अध्यक्ष महाशय शिक्षक आणि माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुलेबद्दल 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी माझी नम्र विनंती। भारताची पहिली शिक्षिका मुलींसाठी शयन गोळा चालणारी ती आई प्रत्येक स्त्रीने पुढे जाऊन शिकावे अशी अशा बाळगणारी ती माऊली म्हणजे आज 3 जानेवारी माझ्या सावित्रीबाईंची जयंती आहे। आज 3 जानेवारी माझ्या सावित्रीबाईंची जयंती आहे। 3 जानेवारी 1831 साली त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवले। त्यांनी विचार केला की मुलींना शिकवूया। त्यांच्या या विचाराला गावातल्या लोकांनी विरोध केला, तरी सुद्धा त्यांनी शाळा चालू ठेवली। शाळेत जाताना गावातले लोक त्यांना शेण दगड असे मारायचे, तरी सुद्धा त्यांनी मुलींना शिकवले। गावातल्या स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून दिले। अशा महान शिक्षक आपल्या 10 मार्च 1897 साली सोडून गेले। अशा महान शिक्षकाला माझं कोटी कोटी प्रणाम। गटाच्या पंचायत समिती सदस्य आदरणीय बिस्कट बेटे नाव, माझे सहकारी आपल्या गावाचे माजी सरपंच कमलाकर भाऊ पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 1831 जन्म आणि 1891 त्या एक 50 वर्षाचं कार्य आपलं पूर्णत्वच नेऊन या देशाचा त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे। 50 वर्षामध्ये अनेक समाजाच्या ज्या अनिष्ट चालीरीती आहेत अशा चालीरीतींच्या विरोधात बंड करणाऱ्या सावित्रीबाई फुले एक 1831 पंडोजी नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये अशी एक बालिका जन्माला आली की एक तेजोमय बालिका आणि पुढे जाऊन या समाजाच्या अनिष्ट चालीरुतीच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज प्रबोधनाचं काम सावित्रीबाईंनी केलं। एक बालपणाकडे आपण प्रकाश टाकता टाकता जेव्हा 9व्या वर्षाच्या सावित्री आई झाल्या
आणि माईंचं लग्न महात्मा फुलेंसोबत झालं, तोपर्यंत साध्या अक्षराची ओळखही सावित्री आईंना होती नाही. आणि शेतामध्ये काम करत असताना एक मातीवरच पाटी करून आणि गवताच्या काड्या घेऊन पेन्सिल करून अशा अक्षरांची ओळख करता करता नुसत्या त्या शिक्षिका म्हणूनच आपली भूमिका त्यांनी बजावली नाही. ज्या ज्या भूमिका त्यांच्या नशिबी आल्या त्या त्या भूमिका पार पाडण्याचं काम सावित्री आईंनी केलं. मग मुख्याध्यापक पदापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या शाळेवर पुणे ते जे महिलांसाठी पहिली स्त्री शिक्षक शाळा त्यांनी खुलली आणि मुख्याध्यापका म्हणून तिथे केलं. आणि अध्यापन कसं असावं, एक शालेय व्यवस्थापन कसं असावं त्याचंही नियोजन सावित्री आईंनी केलं. आज जो आपल्याला शालेय पोषण आराखडा बघायला मिळतो त्यावेळेस विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सावित्री आईंनी त्यावेळेस समजलं आणि एक गोडधोड विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये एक मिष्टान्न देऊन विद्यार्थी संख्या वाढवण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं. सावित्री आईंचे चांगले भाषणं उपलब्ध आहेत, मग रोजगाराच्या संदर्भात असतील मग उद्योजकाच्या संदर्भात असतील. फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच सावित्री आईंनी काम केलं नाही तर अनेक समाजाच्या ज्या वाईट चालीरीती होत्या त्या चालीरीतींना वाचा फोडण्याचं काम सावित्री आईंनी केलं. मग विधवांचं पुनर्विवाहाचा विषय असेल किंवा केश व्यपन त्याच्या संदर्भात नाव्यांचं पहिलं आंदोलन सावित्री आईंनी घडवून आणलं, एक संप घडवून आणला की आम्ही स्त्रियांच्या विधवा स्त्रियांचं केश व्यपन करणार नाही. आणि अशा विविध ज्या समाजाच्या चालीरीती अनिष्ट चालीरीती होत्या त्या चालीरीती बंद करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. JBN दूरचित्रवाहिनी यांनी जे आमची सुनबाई कविता माळी यांना जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचं कविता मॅडम यांनी सोनं करावं आणि एक चांगली पत्रकारिता आपल्या JBN महाराष्ट्र वृत्तवाहिनीमधून करावं. आणि पाडदी गावाच्या वतीनं आणि माळी समाजाच्या वतीनं मी JBN वृत्तवाहिनीचं आभार मानतो की आज ज्या मुहूर्त दिनी जी नियुक्ती झालेली आहे कविता मॅडमांची, खरोखर या सावित्री माईंना खऱ्या अर्थानं ती आदरांजली होईल की आमच्या माळी समाजामध्ये भरपूर क्षेत्रामध्ये महिला पुढे आल्या आहेत पण पत्रकारी परिषदेमध्ये मला असं वाटतं की एकमेव एक उदाहरण असेल की एक महिला पत्रकार म्हणून महिला दिनी आणि बालिका दिनी आज JBN वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ती आता काम करणार आहेत. खरोखर मी पुनश्च एकदा JBN महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानतो आणि थांबतो. आजच्या या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समोर पाहता मी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि उभी राहू शकली. तसेच माझ्या गावातील ग्रामस्थ मान्यवर आणि समोर शिक्षक मुख्याध्यापक आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सावित्रीबाई फुलेबद्दल खूपच काही माहिती सांगितली. त्यांचं जर कौतुक करायचं म्हटलं तर आपल्याजवळ शब्द अपुरे पडतील एवढं या क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांचं असं महान असं कार्य या भारतात घडून गेलेलं आहे. कदाचित सावित्रीबाई जर फुले जन्माला आल्या नसत्या तर आम्ही सर्व स्त्रिया या शिक्षणापासून आज वंचित राहिल्या असत्या. ज्या सावित्रीबाई फुले ज्या काळात स्त्रीला शिक्षण मिळत नसे अशा काळात या सावित्रीबाई जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या पतीकडून शिक्षण घेतलं आणि मनाशी ठरवलं की सर्व स्त्रियांनी शिक्षित व्हावे आणि त्यांनीसुद्धा सर्व कार्यक्षेत्रामध्ये काम करावे आणि महिलांनी घराबाहेर पडावे. तरी त्यांनी जो वसा शिक्षणाचा घेतला त्यांनी ती पहिली जी शाळा पुण्यात भिडेवाड्यामध्ये काढली आणि त्या वाड्यातून त्यांनी तेव्हापासून शिक्षणाची चळवळ सुरू केली आणि आमच्या सर्व स्त्रियांसाठी त्यांनी हे महत्त्वाचं मानाचं स्थान आम्हाला मिळवून दिलं. आज यदा कदाचित त्यांनी शिक्षण पुढे सुरू केलं नसतं तर आम्ही सर्व स्त्रिया अजूनसुद्धा बंदिस्त राहिलो असतो. ज्यांनी ज्या अनेक चळवळी त्यांनी सुरू केल्या, सतीजाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीने सतीजाणे, हा असा जुन्या काळात त्यांनी या चालीरीतीला
बांध घालून आम्हाला तो न्याय मिळवून दिला। तसेच शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी आमच्या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत। प्रत्येक शाळेत बघा विद्यार्थ्यांचा पेक्षा विद्यार्थिनींचाच नंबर असतो आणि आम्हाला या सावित्रीबाई फुले मुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला मान मिळाला, बहुमान मिळाला। तसेच या सावित्रीबाई फुले, क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार अभिवंदन करते आणि माझे दोन शब्द संपवते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।